नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण चिंचेच्या विषयावरती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती पाहत असतो आणि आज देखील रोजच्याप्रमाणे थोडं चिंचाबद्दलच माहिती पाहणार आहोत. तर दोन शेतकरी मित्रांच्या एक दोन शेतकरी मित्रांच्या कमेंट आलेले होते की बाबा आंतरपीक म्हणून कोणतं सागवान चालेल का किंवा सीताफळ चालेल का. तर याच्या अगोदर देखील आपण आंतरपिकाबद्दल एक व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला चिंचाला फळ देखील 6व्या वर्षी पाहिजेल, त्याच्यामध्ये दुसरी फळ पिकं देखील आंतरपीक आलं पाहिजे, त्याच्यानंतर धान्य पिकं म्हणून आंतरपीक पेरलं तरी चालेल का असे विचारता येईल. म्हणजे आपल्याला एक फिक्स ठरवायचं आहे की नेमकं कोणतं पीक घ्यायचं आहे ते. एकतर आंतरपीक घेतल्यानंतर आपल्या चिंचाकडलं दुर्लक्ष होणार आहे, त्याच्यामुळे आंतरपीक टाळलेलं कधी पण चांगलंच राहील. कारण जेवढं तुम्ही आंतरपीक फळपीक म्हणून लावताल त्यावेळेस आपलं ॲटोमॅटिक दुर्लक्ष चिंचाकडे होणार आहे. आणि आंतरपीक हे किती दिवस चालणार आहे, एक 10 वर्षामध्येच 30x30 अंतर हे आपल्याला एकदम फेसोफेस जुळून जात आहे, दोन चिंचाच्या मधलं अंतर. तर तुम्ही 6व्या वर्षानंतर आपल्या चिंचाला फळ देखील लागतं आहे. पहिल्या 6 वर्षामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून धान्य स्वरूपात आपण आंतरपीक घेऊ शकता, जसं की सोयाबीन, हरभरा, मका, हे आंतरपिकं तुम्ही घेऊ शकता. याच्यापासून भरपूर उत्पन्न तुम्हाला 20 वर्ष नाही भरपूर वर्षे 15 ते 20 वर्ष आपल्याला उत्पन्न आंतरपिकामधून भेटेल. आणि जर दुसरं आंतरपीक म्हणून जर तुम्ही लावलं फळपीक, तर फळपिकाचा आपल्याला फायदा कमीच होतो, कारण त्याला चिंचाच्या वस्तूमुळे म्हणजे चिंचाच्या मुळेमुळे दुसरं फळपीक हे जोमाने वाढत नाही, वाढलं तरी त्याला क्वालिटी फळ येत नाही. त्यासाठी तुम्ही सोयाबीन, हरभरा, मका अशी आंतरपिकं घेऊ शकता आणि ते 15 ते 20 वर्ष आपण घेऊ शकता. आपल्या समोर पाहू शकता की 15 वर्ष चिंचाला झालेली आहेत, 15 ते 17 वर्ष. तर याच्यामध्ये अजून देखील आपण सोयाबीन पेरतो, सोयाबीनसारखी आंतरपिकं घेतो. आता ही मका पेरली, याच्यानंतर जनावरांना खाण्यासाठी एक चारा म्हणून मकाचं पेरणी केली आणि चिंचाला देखील पाणी जावे, म्हणजे चिंचाच्या नादाने मकाला आणि मकाच्या नादाने चिंचाला पाणी भेटावे यासाठी. त्याच्यानंतर हरभरा म्हणून देखील आंतरपीक घेतलेलं आहे. तर सागवान अशी मोठमोठी झाडे चिंचाला देखील अपायकारक आहेत, नाही तर चिंच देखील सागवानाला अपायकारक आहे. असं दोन्हीपैकी एकच पीक निवडायचं आहे. त्यासाठी आज डबल एकदा आपण आंतरपिकाबद्दल एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला. तर आंतरपिकामध्ये दुसरं फळपीक घेऊ नका तुम्ही, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. लवकरात लवकरच चिंचाला तुम्ही जर व्यवस्थित जर झोपलं, वाढीच्या काळामध्ये तुम्ही जर व्यवस्थित चिंचाला पाणी दिलं, तर 6व्या वर्षापासून तुम्हाला चिंच पीक द्यायला चालू करणार आहे, तुम्हाला पैसे द्यायला चालू करणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून जर आंतरपीक घ्यायचा विचार करत असाल, तर 6व्या वर्षानंतर तुमचं ॲटोमॅटिक दुर्लक्ष चिंचाकडे होणारच आहे. तर दुसरं काही सुद्धा ना घेऊ नका, जेणेकरून आपल्याला चिंचाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात आपण यशस्वी राहू. कारण आपण पाहू शकता 30x30 अंतर हे ॲटोमॅटिक एकदम लवकरात लवकर जुळून जातं. हे समोर पाहता 2 खोडामधले अंतर 30x30 आहे. तर अंतर एकदम फेसफेस जुळलं आहे. आता मध्ये झाड येऊ शकत नाही कसल्याच प्रमाणावर. आणि जरी झाड आलेलं तरी एक मोठं असेल ते झाड. समजा आपण चिंचासोबतच झाड लावलं तर चिंचाची वाढ थोडी स्लो आहे आणि दुसरं जर तुम्ही फळपीक म्हणून लावलं उत्पादकतेच्या दृष्टीने, तर
ते चिंचापेक्षा मोठं जाणार आणि ऑटोमॅटिक चिंचाला बाधक ठरणार. त्यासाठी आंतरपीक म्हणून फळपिकाचा विचार दे माझ्या मते तरी केला जात नाही. त्यासाठी आणि जरी घेतलं तरी त्याला क्वालिटीचं प्रोडक्ट म्हणजेच क्वालिटीचं फळ निघणार नाही, हे आपलं सांगणं आहे आणि हे अनुभवातून सांगणं आहे. याच्यामध्ये आपण शेवगा म्हणून आंतरपीक लावलं होतं, तर शेवग्याची वाढ काहीच झाली नव्हती. एक दोन वर्षापूर्वी शेवगा लावला होता, तर शेवग्याची वाढ त्या चिंचाच्या मुळ्यामुळे काहीसुद्धा वाढलेली नव्हती. तर हा होता आंतरपिकाबद्दल. अजून दुसरा एक व्हिडिओ याच्या अगोदर देखील आपण टाकलेला आहे, त्या पहिल्या व्हिडिओमध्ये चंदनाबाबत विचार केलेला आहे. परंतु चंदनाला देखील फक्त चंदनच आंतरपीक म्हणून चालेल असा एक माझा अंदाज आहे. आपण घेऊन बघितलेला नाही, एक्सपिरियन्स घेतलेला नाही त्याचा, कारण ती परपुशी आहे आणि दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या मुळावरती ते जगतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस चिंचाची लागवड करतानाच चंदन तुम्ही व्यवस्थित जर छाटणी करून वरी दोन्ही चिंचमधून जर त्याला वरी वाट दाखवून दिली तर चंदन वाढू शकतो. बाकी दुसरे पिकं तर माझ्या मते तरी येणार नाहीत, कारण जर चिंचाच्या झाडाच्या खाली असेल तर त्याला क्वालिटी फळ येणार नाही, आणि चिंचाच्या वरी गेलं तर चिंचाला बाधक आहे, कारण चिंचाला सुटसुटीत हवा खेळती गरजेची आहे परागीकरणासाठी वगैरे, बाकी बऱ्याच कारणासाठी. तर आजच्यासाठी एवढंच, आपण उद्या अजून भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद.